अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन येथे कर्तव्य बजावत प्राण गमवावे लागले. त्यांचे पार्थिव रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्कर, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना मानवंदना देण्यात आली. अग्निवीर अक्षय गवते याचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी 6 वाजता इंडिगोच्या दिल्ली छत्रपती संभाजीनगर विमानाने विमानतळावर पोहोचले. यावेळी शासकीय इमामत त्यांचे पार्थिव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, कर्नल DS ओबराय, लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग, विमानतळाचे संचालक शरद येवले यांनी पुष्पचक्र अर्प करून अभिवादन केले. यावेळी CISF चे डेप्युटी कमांड पवन कुमार, ड्युटी ऑफिसर सय्यद फिरोज, बाजीराव सोनवणे, शिवलाल खरात, रवी शुक्ला, भीमाशंकर मंडळ, मोहन कापसे आदींनी अभिवादन केले. अक्षय गवते याचे पार्थिव छावणी रुग्णालयाकडे रवाना झाले. सोमवारी पार्थिव समाजले लष्करी वाहन पिंपळगाव या मूळ ठिकाणी जाईल असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, ANN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.